अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं कौतिकावल्लभं जानकीनायकं रामचंद्रं भजे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। अधिक मास महात्म्य अध्याय 28वां श्री गणेशाय नमः। विष्णु ने लक्ष्मीला आणखी एक कथा सांगितली। सोमवंशाचा राजा सुमती साऱ्या जगात प्रसिद्ध होता। तो शूर भक्तिमान दाता प्रजापालक असा होता। सुष्टुमती ही त्याची पत्नी होती। दोघांना त्यांच्या पूर्वजन्माचे स्मरण होते। एकदा अंगिरस ऋषी त्यांच्याकडे आले। राजाने त्यांचे आदराने स्वागत केले व काही सेवा सांगावी म्हणून विनंती केली। ऋषींनी त्याला धन्यवाद दिले व त्याला प्रचंड वैभव कोणत्या सत्कर्माने प्राप्त झाले असा प्रश्न विचारला। राजा म्हणाला, मुनिवर्य, मी पूर्वजन्मात वीर नावाचा वैश्य होतो। मी चोऱ्या करी, वेश्यागमन करी, ब्राह्मणांची गायीची हत्याही करी। त्या पापामुळे माझी सर्व संपत्ती गेली। मी अरण्यात गेलो, वाटमाऱ्या करू लागलो। एकदा भूक तहानेने व्याकुळ होऊन मी एका जागी बसलो होतो। तेथे एक तलाव व विष्णूचे मंदिर होते। मी तलावाचे पाणी पिऊन तृप्त झालो। माझी पत्नी सुष्टुमती त्यावेळी कुलीना नावाने माझी भार्याच होती। तिलाही तिच्या माहेरी आश्रय मिळाला नाही। तीही गाव सोडून त्या रानात शिरली व योगायोगाने तेथेच आली। मला तिची दुरावस्था पाहून फार वाईट वाटले। तिला मी फळे आणून दिली, पाणी दिले। ती फार थकली होती, कृशही झाली होती। तिने माझा कुमार्ग जाणला। मी रानातही हिंसा कर्म करतो हे पाहून तिने मला या मार्गापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला। तिने सन्मार्गाचा व विष्णूच्या भक्तीचा उपदेशही मला केला। मी त्यावेळी आलेला अधिक मास जाणून मासभर भक्तिभावे व्रत केले। त्यात माझी स्त्रीही सहभागी झाली, पापाचरण सोडले। त्या व्रताच्या योगाने आम्हाला या जन्मी मोठे वैभव प्राप्त झाले आहे। अंगिरस मुनींना राजाने असे आपले पूर्व पुण्य सांगितले। विष्णू लक्ष्मीला म्हणाला, त्यानंतर अंगिरस मुनींच्या सांगण्यावरून राजाने त्या जन्मातही अधिक मासाचे व्रत चालू ठेवले व मरणोत्तर तो गो लोकात गेला। वाल्मिकींनी या कथा दृढ धन्वा राजा व गुणसुंदरी यांना सांगितल्या व राजाने केलेला पाहुणचार स्वीकारून ते तेथून निघून गेले। दृढ धन्वा राजा मग संसाराचे असारत्व ओळखून पत्नीसह तपश्चर्येसाठी वनात गेला। अध्याय 29वां श्री गणेशाय नमः। नारायण मुनी नारदाला अधिक मासाचे महत्त्व सांगत होते। त्यात अनेक कथा त्यांनी सांगितल्या। ते पुढे म्हणाले, राजा गुणसुंदरीसह वनात गेला। तेथे त्याने अधिक मास प्राप्त होताच श्री पुरुषोत्तमाच्या प्रीत्यर्थ फार कडक असे व्रताचरण केले। त्यामुळे त्या दोघांना स्वर्गात नेण्यासाठी दिव्य विमान तेथे आले। त्यात पुण्यशील व सुशील या नावाचे विष्णुदूत होते। अनेक अप्सरा होत्या। स्वर्गीय गायन चालले होते। राजा राणी त्या विमानात बसून गो लोकास गेले। नारदा, एका वानराकडून पुरुषोत्तमासात नकळत स्नान व उपवास घडला, त्या योगाने तोही उद्धरून गेला, त्याची तू कथा ऐक। तू नवलच करशील। मानव योनीतच नव्हे तर मर्कट योनीतही या व्रताने वैकुंठात गती मिळते हे विशेष आहे। केरळ देशात एक चिक्कू धनलोभी ब्राह्मण राहत होता। पैशाचा अत्यंत लोभी, एक कवडीही कोणाला देत नसे। पैसा कसा मिळेल व मी तो कसा साठवून ठेवीन याची चिंता तो करायचा। गलिच्छ राहायचा, भिक्षा मागायचा। भिकारी समजून लोक त्याला जे द्यायचे ते जमवून ठेवायचा।
लोकांना फसवायचा, सत्कर्म एकही करायचा नाही। एका माळ्याने आपले मळे सांभाळण्याचे काम त्याला दिले होते, तेथेही तो फलादी माल चोरून विकी, मालकाला फसवी। तो कद्रू 87 वर्षे जगून अचानक मेला, तेव्हा यमदूताने त्याला यमाकडे नेले। जाता जाता त्याला त्यांनी फार मारले। यमाने चित्रगुप्ताला त्या ब्राह्मणाचे पाप पुण्य विचारले। त्या ब्राह्मणाला त्या वेळेपर्यंत फारच पश्चाताप वाढू लागला होता। आजचा दिवस खूप खास आहे। हा सोहळा आहे आपली प्रिय नाती आणखी घट्ट करण्याचा। बसा। हा क्षण आहे कौतुकाचा। हे तुला आणि हे तुमच्यासाठी। हवं तर हे कशाला हवं होतं? बघा तरी। ताई, तुमचा एकुलता एक जावई आहे ना, मग एक काम करा, आमच्याकडचे राजेशचे डिझाईन घेऊन जा आणि मग बघा। पण नक्की आवडेल ना त्यांना? अरे वा, किती भारी आहे। मान आहे तो तुमचा। या अधिक मासात करूया कौतुक जावयाचं, जपूया सुख लेकीचं। राजेशचे क्वालिटी प्रॉडक्ट्स नजिकच्या सर्व ज्वेलरी स्टोर्स मध्ये उपलब्ध। भगवद्गीता अध्याय 15। ओम श्री परमात्मने नमः। अथ पञ्चदशोऽध्यायः। श्री भगवानुवाच। ऊर्ध्वमूलमधःशाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेदस वेदवित्। अधश्चोर्ध्वं प्रसुतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः। अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके। न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादीर्न च सम्प्रतिष्ठा। अश्वत्थमेनं सुविरूढमूलं मसङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा। ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गतान् निवर्तन्ति भूयः। तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ति प्रसृता पुराणी। निर्मानमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः। द्वन्द्वैर्विमुक्ता सुखदुःखसद्मैर्गच्छन्त्यमूढा पदमव्ययं तत्। न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः। यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम। ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः। मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति। शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः। गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात्। श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च। अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते। उत्क्रामन्तं स्थितं वापि भुजानं वा गुणान्वितं। विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः। यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं। यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्य चेतसः। यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं। यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकं। गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा। पुष्णामि चौषधिः सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः। अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः। प्राणापानसमायुक्त पचाम्यन्यं चतुर्विधम्। सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मतः स्मृतिर्ज्ञानपपोहञ्च। वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्।
द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते उत्तमस्पुरुषस्त्वन्य परमात्म्येत्युदाहृतः यो लोकत्रयम् आविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः यस्माक्षरमतीतोऽहम् अक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः यो मामेवम् सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद्भजति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रम् इदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमानस्यात् कृतकृत्यश्च भारत ओं तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः। आजचा दिवस खूप खास आहे। हा सोहळा आहे आपली प्रिय नाती आणखी घट्ट करण्याचा। बसा। हा क्षण आहे कौतुकाचा। हे तुला आणि हे तुमच्यासाठी। हवं तर हे कशाला हवं होतं? बघा तरी। ताई तुमचा एकुलता एक जावई आहे ना, मग एक काम करा, आमच्याकडचे राजेशचे डिझाईन घेऊन जा आणि मग बघा। पण नक्की आवडेल ना त्यांना? अरे वा, किती भारी आहे। मान आहे तो तुमचा। या अधिक मासात करूया कौतुक जावयाचं, जपूया सुख लेकीचं। राजेशचे क्वालिटी प्रोडक्ट्स नजिकच्या सर्व ज्वेलरी स्टोर्स मध्ये उपलब्ध। उर्वरित गोपाल सहस्त्रनामावली। ओम गोपाल भर मणि भरत्रेन्द्रमः, ओम सांब कुष्ठ विनाशनाय नमः, ओम रुक्मिणी हरणाय नमः, ओम प्रेमणे नमः, ओम प्रेमिणे नमः, ओम चंद्रावली पतये नमः, ओम श्री कर्त्रेन्द्रमः, ओम विश्व भरत्रेन्द्रमः, ओम नराय नमः, ओम नारायणाय नमः, ओम बलिने नमः, ओम गणाय नमः, ओम गणापतये नमः, ओम दत्तात्रेयाय नमः, ओम महामुनये नमः, ओम व्यासाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम दिव्याय नमः, ओम भव्याय नमः, ओम भावुकधारकाय नमः, ओम स्वश्रेयसे नमः, ओम शिवाय नमः, ओम भद्राय नमः, ओम भावुकाय नमः, ओम भाविकाय नमः, ओम शुभाय नमः, ओम शुभात्मकाय नमः, ओम शुभाय नमः, ओम शास्त्रे नमः, ओम प्रशास्त्रे नमः, ओम मेघनाधने नमः, ओम ब्रह्मण्य देवाय नमः, ओम दीनानामुद्धकरणक्षमाय नमः, ओम कृष्णाय नमः, ओम कमलपत्राक्षाय नमः, ओम कृष्णाय नमः, ओम कमललोचनाय नमः, ओम कृष्णाय नमः, ओम कामिने नमः, ओम सदा कृष्णाय नमः, ओम समस्त प्रियकराय नमः, ओम नंदाय नमः, ओम नंदिने नमः, ओम महानंदाय नमः, ओम मदिने नमः, ओम मादनकाय नमः, ओम किलिने नमः, ओम मिलिने नमः, ओम हिलिने नमः, ओम गिलिने नमः, ओम गोलिने नमः, ओम गोलाय नमः, ओम गोलालयाय नमः, ओम गुलिने नमः, ओम गुगुलिने नमः, ओम मारकिने नमः, ओम शाखिने नमः, ओम वटाय नमः, ओम पिप्पलकाय नमः, ओम कृतिने नमः, ओम लेच्छघ्ने नमः,
ओम काल हर्त्रे नमः, ओम यशोदा यशसे नमः, ओम अच्युताय नमः, ओम केशवाय नमः, ओम विष्णवे नमः, ओम हरये नमः, ओम सत्याय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम हंसाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम लीलाय नमः, ओम नीलाय नमः, ओम भक्तिपरायणाय नमः, ओम जानकीवल्लभाय नमः, ओम रामाय नमः, ओम विरामाय नमः, ओम विघ्ननाशनाय नमः, ओम सहस्रांशवे नमः, ओम महाभानवे नमः, ओम वीरबाहवे नमः, ओम महोदधये नमः, ओम समुद्राय नमः, ओम अवधये नमः, ओम अकृपाराय नमः, ओम पारावाराय नमः, ओम सरीपतये नमः, ओम गोकुलानंदकारिणे नमः, ओम प्रतिज्ञापरिपालकाय नमः, ओम सदा रामाय नमः, ओम कृपारामाय नमः, ओम महारामाय नमः, ओम धनुर्धराय नमः, ओम पर्वताय नमः, ओम पर्वताकाराय नमः, ओम गयाय नमः, ओम गेयाय नमः, ओम द्विजप्रियाय नमः, ओम कमलाश्वताय नमः, ओम रामाय नमः, ओम रामायण प्रवर्तकाय नमः, ओम दिवे नमः, ओम दिवाय नमः, ओम दिवसाय नमः, ओम दिव्याय नमः, ओम भव्याय नमः, ओम भावी भयापहाय नमः, ओम पार्वती भाग्य सहिताय नमः, ओम भ्रात्रे नमः, ओम लक्ष्मी विलासवते नमः, ओम विलासिने नमः, ओम साहसिने नमः, ओम सर्विणे नमः, ओम गर्विणे नमः, ओम गर्वित लोचनाय नमः, ओम लोकधर्मज्ञाय नमः, ओम मुरारये नमः, ओम यमाय नमः, ओम जीवनांतकाय नमः, ओम यमारये नमः, ओम यमनाय नमः, ओम यामिने नमः, ओम यामविधायकाय नमः, ओम वंशलीने नमः, ओम पांसलीने नमः, ओम पावसवे नमः, ओम पांडवे नमः, ओम अर्जुनवल्लभाय नमः, ओम ललिता चंद्रिका मालिने नमः, ओम मालिने नमः, ओम मालांबुजाश्रयाय नमः, ओम अंबुजाक्षाय नमः, ओम महायक्षाय नमः, ओम दक्षाय नमः, ओम चिंतामणये नमः, ओम प्रभवे नमः, ओम मणये नमः, ओम दीनमणये नमः, ओम केदाराय नमः, ओम बद्राश्रयाय नमः, ओम बद्रीवन संप्रीताय नमः, ओम व्यासाय नमः, ओम सत्यवती स्तुताय नमः, ओम अमरारी निहंत्रे नमः, ओम सुधा सिंधवे नमः, ओम विदुर्याय नमः, ओम चंद्राय नमः, ओम रत्नये नमः, ओम शिवाय नमः, ओम शूलिने नमः, ओम चक्रिणे नमः, ओम गदाधराय नमः, ओम श्रीकर्त्रे नमः, ओम श्रीपतये नमः, ओम श्रीदाय नमः, ओम श्रीदेवाय नमः, ओम देवकीसुताय नमः, ओम श्रीपतये नमः, ओम पुंडरीकाक्षाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम जगत्पतये नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम अप्रमेयात्मने नमः, ओम केशवाय नमः, ओम गरुड़ध्वजाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम परस्मै धाम्ने नमः, ओम देवदेवाय नमः, ओम महेश्वराय नमः, ओम चक्रपाणये नमः, ओम कलापूर्णाय नमः, ओम वेदवेद्याय नमः, ओम दयानिधये नमः, ओम भगवते नमः, ओम सर्वभूतेशाय नमः, ओम गोपालाय नमः, ओम सर्वपालकाय नमः, ओम अनंताय नमः, ओम निर्गुणाय नमः, ओम अनिर्विकल्पाय नमः,
ओम निरंजनाय नमः, ओम निराधाराय नमः, ओम निराकाराय नमः, ओम निराभासाय नमः, ओम निराश्रयाय नमः, ओम पुरुषाय नमः, ओम प्रणमातीताय नमः, ओम मुकुंदाय नमः, ओम परमेश्वराय नमः, ओम क्षणावनये नमः, ओम सार्वभौमाय नमः, ओम वैकुंठाय नमः, ओम भक्तवत्सलाय नमः, ओम विष्णवे नमः, ओम दामोदराय नमः, ओम कृष्णाय नमः, ओम माधवाय नमः, ओम मथुरापतये नमः, ओम देविकी गर्भसंभूताय नमः, ओम यशोदावत्सलाय नमः, ओम हरये नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम शिवाय नमः, ओम शंभवे नमः, ओम भूतनाथाय नमः, ओम दिवसपतये नमः, ओम अव्ययाय नमः, ओम सर्वधर्मज्ञाय नमः, ओम निर्मलाय नमः, ओम निरुपद्रवाय नमः, ओम निर्वाणनायकाय नमः, ओम नित्याय नमः, ओम निरजीमुतसन्निभाय नमः, ओम कलाक्षयाय नमः, ओम सर्वज्ञाय नमः, ओम कमलारूपतत्पराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पीतवाससे नमः, ओम वसुदेव प्रियात्मजाय नमः, ओम नंदगोपकुमाराय नमः, ओम नवनीताशनाय नमः, ओम प्रभवे नमः, ओम पुराणपुरुषाय नमः, ओम श्रेष्ठाय नमः, ओम शंखपाणये नमः, ओम सुविक्रमाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम चक्ररथाय नमः, ओम शारंगपाणये नमः, ओम चतुर्भुजाय नमः, ओम गदाधराय नमः, ओम सुरार्थिकधाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम नंदकायुधाय नमः, ओम वृंदावनचराय नमः, ओम शौर्ये नमः, ओम वेणुवाद्य विशारदाय नमः, ओम तृणावर्तांतकाय नमः, ओम भीमाय नमः, ओम सहसाय नमः, ओम बहुविक्रमाय नमः, ओम शकटासुर संहारिणे नमः, ओम बकासुर विनाशनाय नमः, ओम धेनुकासुर संघाताय नमः, ओम भूतनारये नमः, ओम नृकेसारिणे नमः, ओम पितामहाय नमः, ओम गुरवे नमः। उद्या पाहणार आहोत अध्याय 30 व 31 उर्वरित गोपाल नामावली परत घ्या जरा हे उद्या पाहणार आहोत अध्याय 30 व अध्याय 31 उर्वरित गोपाल सहस्त्र नामावली आणि भगवद्गीतेमधील अध्याय 15। धन्यवाद। नमस्कार।